एमसीक्यू सॉल्व केली लगेच मागच्या बाजूला त्याचं उत्तर बघितलं, पण ते उत्तर बघताना माझं लक्ष पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए आहे ते बघताना दुसऱ्याचं डी आहे तिकडे गेलेलं असतं, मग दुसऱ्याचं डी हे मला माहिती असतं आणि मी दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतो. मग दुसऱ्या क्वेश्चन मला तर असं वाटतं की अरे डी मागं दिले पण ते चुकीचं आहे, मग तो बी पाहिजे आहे खरं. आणि मग त्या कन्फ्युजन मध्ये आणखी म्हणजे त्या डायलॉग मध्ये मी काय करायचं, मग मागचं बरोबर आहे का माझं बरोबर आहे हा विचार करण्यात परत वेळ घालवायचा. थोडक्यात अशा पद्धतीने नुसत्या पुस्तकामध्ये दिल्यात म्हणून एवढ्या एमसीक्यू सॉल्व्ह करून चालणार नाही, तर ज्या टेस्ट म्हणून ज्या असतील तर त्या टेस्ट मग या इंटरनेटच्या माध्यमातून असतील, क्लासेसच्या माध्यमातून असेल, सीडीच्या माध्यमातून असतील, अशा जेवढ्या टेस्ट तुम्हाला देता येतील तर तेवढ्या टेस्ट तुम्ही द्या. सिली मिस्टेक्स अवॉइड करा. आपण स्पीड आणि अॅक्युरसी या दोन गोष्टींना महत्व आहे असं म्हणतोच, पण खूप मुलं स्पीड अचीव्ह करण्याच्या नादामध्ये अॅक्युरसी ही विसरून जातात. त्यातून मुलांचा जास्त फोकस असतो तो स्पीडवरती असतो. म्हणजे आम्ही 54 सेकंदात एक तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे, म्हणजे एक तुमचं क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे असं आपण म्हणतो, पण मग ते 54 सेकंद म्हणजे समजा 10 मिनिटांमध्ये माझे किती व्हायला पाहिजे, मग तेवढे 10 मिनिटात झाले की नाही, म्हणजे हे बघण्याकडे आपण जसं लक्ष देतो त्याच वेळेला त्या 10 मिनिटांमध्ये मी ज्या काही 12-14 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील तर ते क्वेश्चन माझे अॅक्युरेट आलेले आहेत की नाही याच्यावरती जो फोकस आहे तो फोकस हा मुलांनी जास्त द्यायला पाहिजे. म्हणजे फक्त स्पीडच्या नादांमध्ये अॅक्युरसी ही विसरून गेली आणि बाहेर आल्यानंतर येस माझं काय 1.5 तासामध्ये माझे सगळे 100 क्वेश्चन एमसीक्यू सॉल्व्ह करून झाले या आनंदामध्ये फक्त राहायचं तर ते तसं बरोबर नाही. ग्रुप स्टडी हा खूप वेळा उपयोगी पडतो, म्हणजे स्पेशली सीईटीच्या अभ्यासाकरता. पण म्हणजे ग्रुप स्टडी म्हणजे गप्पा नाही, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की काही पर्टिक्युलर डिफिकल्ट टॉपिक असते की जे चर्चेने आपल्याला करता येतील, किंवा ज्या टॉपिक्स वरती ज्या टॉपिक्सच्या एमसीक्यू सॉल्व्ह करताना जास्त इंटरेस्ट येतो आणि एक 4-5 क्लोज फ्रेंड्स जर का ग्रुप असेल आणि त्यांनी ग्रुपच्या माध्यमातून ते एमसीक्यू ज्या सॉल्व्ह करायच्या त्या जर का केल्या, कारण त्याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण ही त्या मुलांच्या भाषेमध्ये जी एकमेकांशी होते तर ती जास्त चांगली होते. त्यामुळे ग्रुप म्हणणं ग्रुप स्टडी हा जर का केला तर जास्त चांगला. शेवटी फक्त एकच सांगतो की 170 पर्यंत मार्क मिळाले तर तुम्हाला चांगलं कॉलेज चांगली ब्रँच मिळेल, पण 180 वर मिळालं तर तुम्हाला पाहिजे ते कॉलेज आणि पाहिजे ती ब्रँच मिळेल. मग आता चांगलं कॉलेज म्हणजे तुम्हाला जे चांगलं वाटेल ते मला वाटेल नॉट नेसेसरी. कदाचित आमचा अनुभव किंवा आमचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असेल, त्यामुळं दोन लोकांना चांगली एकच गोष्ट चांगली वाटेल याची काही गॅरंटी देता येत नाही, पण 180-185 वर असलेले मार्क्स हे मात्र तुमच्यासाठी 100% ऑप्शन्स हे ओपन ठेवतील. म्हणजे सीईटी चांगलं आहे की नाही याच्याबद्दल वाद झाल्याला मलाही आवडतो, म्हणून तुम्ही सीईटी चांगलं म्हणला तर मी म्हणेलच नॉट नेसेसरी. म्हणून म्हणलं की चांगलं कॉलेज ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, पण तरी आपल्याला जर का सगळे ऑप्शन्स ओपन असले पाहिजे तर आपले मार्क हे 180-185 वर असले पाहिजे आणि त्यासाठी प्रॅक्टिस ही भरपूर व्हायला पाहिजे. कोणताही एकही टॉपिक ऑप्शनला टाकून चालणार नाही. सेल्फ स्टडीवरती मी जो स्ट्रेस केला तर तो सेल्फ स्टडीवरती सेल्फ स्टडी हा मुलांचा खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, आणि जर तसं झालं तर मला नाही वाटत की तुमच्या अपेक्षेपेक्षा म्हणजे काही जणांना आता कदाचित मी 170-185 वगैरे असे मार्क सांगितल्यानंतर काही जणांच्या भोयावर गेल्या, म्हणजे एवढं लागतं का. काही जणांनी मनात असा विचार केला असेल काय आपल्याला काय एवढं मिळणं शक्यच नाही, नंतर म्हणजे आत्ताच कॅल्क्युलेशन ही मुलांची तयार असतात. प्रत्यक्ष पेपर कसा असणार आहे आपण सगळे प्रश्न सोडवू शकणार आहे की नाही या गोष्टी माहीत नाही, पण तरी आपल्या कॅल्क्युलेशन्स या कुठेतरी आपल्या मनामध्ये आत्ताच तयार असणार आहेत. पण तरी सुद्धा जी काही कॅल्क्युलेटेड फिगर ही तुमच्या मनामध्ये आहे ती अचीव होण्यासाठी किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त मार्क मिळण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू.